नमस्कार. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा राज्यात आले असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भेट दिली. यावेळी फडणवीस यांनी देखील त्यांचं जोरदार स्वागत केलंय. राज्यपाल कोश्यारी आणि फडणवीस यांच्या याच भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. दरम्यान महाराष्ट्रात आजवर सर्वात जास्त चर्चेले गेलेले आणि वादग्रस्त ठरलेले राज्यपाल म्हणजे भगतसिंग कोश्यारी. 2019 सरकार स्थापनेवेळी त्यांनी घडून आणलेल्या घडामोडी विशेष चर्चेल्या गेल्या. महाविकास आघाडीच्या काळात 12 आमदारांच्या निवडीचा प्रश्न त्यांनी तसाच खितपत ठेवला होता. यासह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मराठी माणसाबद्दल त्यांनी वादग्रस्त विधानं केली होती, त्यामुळे राज्यपालांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली होती. एवढंच नाही तर राज्यपालांना अनेक वेळा जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागलं. शेवटी त्यांनीच निवृत्तीची मागणी करत महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आणि राज्याला रमेश बैस यांच्या रूपाने नवे राज्यपाल मिळाले. खरं तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची संपूर्ण कारकीर्द पाहता महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यपाल म्हणून कोणत्याही राज्यपालाला एवढ्या रोषाला सामोरे जावं लागलं नाही, कोणत्याही राज्यपालाने एवढं राजकारण केलं नाही आणि कोणतेही राज्यपाल एवढे बदनाम झाले नाही आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही राज्यपालाने निवृत्तीची मागणी करत महाराष्ट्रातून काढता पाय घेतला नाही. परंतु तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त भूमिका आणि वक्तव्यामुळे ते अडचणीत आले होते. मात्र हेच भगतसिंग कोश्यारी आता पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाल्यानं उलट सुलट चर्चा सुरू झाली असून भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा राज्याचे राज्यपाल होणार असं देखील बोललं जात आहे. मात्र या संदर्भात भगतसिंग कोश्यारी आणि भाजप पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे या फक्त चर्चेत आहे. मात्र अचानकपणे भगतसिंग कोश्यारी फडणवीस यांच्या भेटीसाठी का आले हा देखील मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे. दरम्यान एकीकडे आमदार अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे आहे, दुसरीकडे सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, तर विरोधी पक्षांकडून हे सरकार बेकायदेशीर आहे, राज्यपालांनी बेकायदेशीरपणे या सरकारला स्थापन केलं असा आरोप करण्यात येत आहे आणि आता भगतसिंग कोश्यारी राज्यात आल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.